चला 2-3 महीने नेमक टचीलाच तोटा येते आम्हाला. आता रानात गेल्यावर काय एवढं पाणी भरत नाही, लोक शेतात गेल्यावर का आम्हाला काला पाणी एवढं लागत, पुढे पाणीची वाळ आणि पाणी चालू आहे. कम बारिश हुआ था 8 महीने तक मिला है, अच्छा बारिश हुआ था साल भर में पूरे का इसको. रिचार्ज जोन में हो, बावड़ी भी रिचार्ज जोन में. दो तीन जगह कट हुआ था तो वो उन्होंने रिपेयर नहीं किया है लोगों ने, उस वजह से बंद थी 10 साल. अरे वो जो उस समय रिपेयर करते थे 3-4 हज़ार रुपये में रिपेयर हो जाते थे. लोग महिला पुरुष एकत्र जमा जाएगा मंदिरा मध्य आणि मग मीटिंग भरवल्याच्यानंतर पहिले काय करायचं, वाया आपल्याला अशी अशी स्कीम राबवायची. मग त्यानंतर सगळ्या लोकांनी विचार केला, त्याच्यासाठी कोणतरी समिती निवडली पाहिजे. मग आम्ही समिती निवडली, मेसाई पाणी समिती, म्हणजे देवीचंच नाव ठेवलं आमच्या. त्यानंतर मग आम्ही हे केल्यावर मग साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला, तिकडनं आपल्याला आरोग्य संस्थेने आम्हाला म्हणजे पैसे दिले. त्याच्यानंतर आम्ही त्या वाडीतून लोकसहभाग म्हणून 500 रुपये जमा केले प्रत्येक घराकडून, आणि प्रत्येक घराला कलेक्शन द्यायचं अशी मी एक मीटिंगमध्ये योजना राबवली. आणि त्याच्यानंतर मग मटेरियल समिती मटेरियल वगैरे सगळं साहेबांच्या मार्फत खरेदी करून आणलं, वरजी शिबी वगैरे आणले आणि पाईपलाईन खोदली. आणि प्रत्येकाच्या घरोघर ज्यांना कनेक्शन पाहिजे त्यांना त्यांचं वैयक्तिक खांदावं लागलं, म्हणजे स्वतः काम. आणि खांदून घेतल्यानंतर जी शिबीच्या माध्यमातून ती कंप्लीट झाल्यावर लोकांनीची पूर्ण पाईपलाईन कंप्लीट केली आणि गाडून भी लोकांनी सहभागातून घेतली. सब लोगों ने ऐसा डिसाइड किया कि ठीक है, ग्राम पंचायत का जो पानी पट्टी आएगा 75 रुपये 150 रुपये वो तो भर देंगे. उसका जो पंपिंग वाला मेंटेनेंस है इलेक्ट्रिक मोटर का, इलेक्ट्रिक बिल और वो जो सिपाही है ग्राम पंचायत का वो पानी छोड़ने वाला, उसका सैलरी वो ग्राम पंचायत देगी. और जो बाकी का मेंटेनेंस आएगा वो तुरंत मेंटेनेंस वाला पैसा चाहिए, तो वो पैसे के लिए वो मीटर का चार्जेस हिसाब से, दोनों के हिसाब से मीटर का रीडिंग लिया था, वो मीटर चार्जेस के हिसाब से हम पैसा कलेक्ट कर रहे थे. अपने चांगला यूज करता है पाहिजे, जास्त पानी आले तर जास्त वापरले तर जास्त पैसे पड़ते, मग त्यानंतर कमी वापरायला नको पाणी. आणि ते जे वेस्टेज पाणी त्यासाठी स्वच्छ खड्डे केले, त्याच्यामध्ये जे सांडपाणी गेलेलं ते खाली जमीन तेच मुरले जावं. असे ये जो इसकी योजना था ये इंडिविजुअल इस विलेज की थी, इसीलिए उसको पहले 6 महीने से तो उसको पानी कैसा सेविंग करना है तो उसकी आदत पड़ गई. क्या वो मीटर घूमता था तो ज़्यादा पैसा देना पड़ता, तो उसको सेविंग की आदत हो गई. लेकिन क्या है, 2 साल बारिश नहीं हुआ, 6-7 महीने पहले आया, अगले साल पिछले साल 6-7 महीने पानी मिला, पानी नहीं मिला, पैसा ही कम होगा, काम भी नहीं रहा था तो पैसे के लिए दिक्कत, कलेक्शन के लिए दिक्कत आई. पण हमारा वीर वरच खोदून आणावं लागायचं, म्हणजे शिवून आणावं लागायचं, त्यामुळं अडचणी अशा यायच्या, पाण्याला बायकांना बी जावं लागायचं आणि त्या ठिकाणी म्हणजे काढण्याचं लय अवघड होतं पाणी काढण्याचं, म्हणजे कधी जीव धोक्यात घालूनच पाणी काढावं लागायचं, ते 35 फुटाहून पाणी काढावं लागायचं वरती खेचायचं, तिथून परत 1 किलो वाढायचं, कारण बांधणी लांब आतमध्ये घ्यायला जायला लागायचं त्या राटामुळं. मग ती कधी पाय वस्त्र भरभती होती तोल पण जाऊ शकतो विहिरीत बांधणी घ्यायला गेल्यावर. लवकर बोडकाचं काम आलं दुसरीकडे आला, लांबून पाणी आणायचं म्हणलं मग लवकर उठायचं, मग नंतर ओर काय दे काय द्या आंघोळ्या काय द्या मांघोळ्या पोरत याच्यात टाईम पास व्हायचं. आम्हाला काय पाट पाणी नाही काय नाही, शेजारी पाट पाणी इकडून नाही गेला इकडून नाही गेला, त्याची काय आम्हाला आलंच नाही पाट पाणी. येईन ना आता तुमच्या खालून पाट जाणार आहे येईन. हा आपल्या खालीहून गेलाय पाटा तिकडे मोर तिकडे बारामती इंदापूर त्या साईडला गेलाय. फिर ग्राम पंचायत का ये जो बड़ी योजना है इसका पानी आया तो इसका चार्जेस अलग देना पड़ेगा इन लोगों को, उसका भी चार्जेस अलग है, तो उस हिसाब से वो मीटर वाला कलेक्शन बंद कर दिया. मीटर चालू है लेकिन कलेक्शन बंद कर दिया. बारिश नहीं हुआ वो बावड़ी को पानी नहीं आता तो पानी कैसे आएगा इधर.
वो पंप चलना होता था ना, एक बार ऊपर खींचे तो बाद में बावड़ी में पानी से नहीं रहता। अच्छा, बनाई 1,10,00,000 की, उसको 30 हॉर्स पावर की ये मोटर पंप पास बैठा है, वहाँ से वहाँ तक 8 किलोमीटर का रेंज है, 130 मीटर हाइट का है टोटल, यहाँ वहाँ तक तो उतना डैमेज होगी। वो 10 kg का पीवीसी पाइप डाला है उन्होंने, जीआई पाइप नहीं डाला हाइट तक, तो वो रिपेयर हो जाए रखेंगे तो अच्छा होगा। हाँ, ये पानी चलने वाला नहीं ना, इसके ज़्यादा दिन के पीवीसी पाइप बनाए ना हमने, वो टूट जाता है प्रेशर से, टूट गया तो ग्राम पंचायत इतनी तक करने लेंगी। वो अभी कॉन्ट्रैक्टर ही देख रहा है, 2 साल उसका एग्रीमेंट हो पाता है, वो 2 साल देगा, वो कुदर टूट जाता है वो बनाएंगे और चालू रखेंगे। पानी ऐसे सप्लाई करते कि ये दिन जो ये बस्ती है ना मराठी साहेब, एक दिवस आहे ना ये वस्ती घेतात पूर्ण, या वस्तीकडे एक दिवस येतात आणि दुसऱ्या वस्ती दुसऱ्या दिवशी त्या वस्तीकडे जातात, ह्या वस्तीला एक दिवस आणि त्या वस्तीला एक दिवस, तर 1 दिवस 8 दिवस या बाजूने त्या बाजूने असं फिरतो, त्यामुळे काही अडचणी नाही येणार। आता अडचणी आल्या तर काय करणार, आपण काय करू शकत नाही ना। अभि तो ऐसा अडचण होते की पाणी कभी कभी हमको मिलता नहीं, कभी कभी मिलता है तो 2 दिन में मिलता है, कभी कभी टंकर आता नहीं, कभी कभी खूब दूर से आता है, तकलीफ होता है, नहीं होता है ऐसा कोई नहीं है। मैडम हमारा कर रहे हैं कुछ ना कुछ, कुछ ना कुछ कर रहे हैं, लेकिन अभी वो इसको फोन करेंगे, उसको फोन करेंगे, साहब को बताएंगे।